हॅलो फ्रेंड्स, प्राईम फिजिक्स हबमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, तर तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, मॅक्झिमम फिजिक्सचं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड होण्यासाठी मी एक ओपन चॅनल केलेला आहे. आणि ओपन चॅनलमध्ये तुम्हाला फिजिक्सच्या रिलेटेड सर्वतः कन्सेप्ट त्यामध्ये मिळतील. आणि ज्या काही 12 स्टँडर्डचे बेसिक कन्सेप्ट आहे, जे काही युनिट वाईज आपण कन्सेप्ट आहे, तर त्या पूर्णतः कन्सेप्ट आपण आपल्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट अवर लेक्चर्स 2.4. दीज टोटल लेक्चर्स विच इज रिलेटेड अबाउट मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स. ओके, नाउ इन दॅट लेक्चर्स वी टेक अवर थ्री कन्सेप्ट, अँड दीज थ्री कन्सेप्ट विच इज ऑल द थ्री कन्सेप्ट आर टोटली इम्पॉर्टंट अलॉंग देअर एक्झाम्स. ओके, फर्स्ट कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला क्लिअर होते, ती आहे हायड्रॉलिक ब्रेक. ओके, सेकंड कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसते, त्याला नाव आहे मर्क्युरी बॅरोमीटर. देन थर्ड कन्सेप्ट इज ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओके, फर्स्टली आपण बघूयात हायड्रॉलिक ब्रेक. फर्स्टली जी काही आहे तर ती कन्सेप्ट तुमची कोणती आहे, हायड्रॉलिक ब्रेक. ओके, मग हायड्रॉलिक ब्रेकमध्ये काय होतं लक्षात घ्या, हायड्रॉलिक ब्रेक. ओके, सो तुम्ही जेव्हा केव्हा एखादा व्हेकल्स बघता किंवा जे काही तुम्ही बायसिकल चालवत असणार, तर त्या बायसिकलला डिस्क ब्रेक आहे असं आपण म्हणतोय. किंवा सपोज जर का ट्रॅक्टर्स असेल किंवा एखादी एसटी बसेस असेल, त्यानंतर ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल्स असेल, तर त्या पद्धतीचे ज्या काही व्हेकल्स आहेत, तर त्या लेटेस्ट व्हेकल्सला डिस्क ब्रेक म्हणतो आपण. किंवा ब्रेकची सिस्टीम अशी आलेली आहे की सिम्पल फोर्स, सिम्पल जो काही तुम्ही ब्रेक दाबणार, तर त्या सिम्पल ब्रेकवरून तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट मिळणार. म्हणजे छोट्या ब्रेकवर तुमची गाडी लवकरात लवकर स्टॉप होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो. ओके, तुम्ही जेव्हा एखादा ट्रॅक्टर चालवत असणार, तर त्या ट्रॅक्टरमध्ये सुद्धा त्या ब्रेकचा यूज केला जातो. त्या ब्रेकला तुम्ही पॉवर स्टेरिंग किंवा पॉवर ब्रेक असं म्हणत असता. ओके, आणि तो जो काही पॉवर स्टेरिंग आहे, पॉवर ब्रेक आहे, ती पूर्णतः कन्सेप्ट ही हायड्रॉलिक ब्रेकच्या अकॉर्डिंग रिलेटेड आहे. आणि हायड्रॉलिक ब्रेक ही जी काही कन्सेप्ट आहे, तर ही पूर्णतः आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. ओके, मग बघूयात आपण सिम्पल हायड्रॉलिक ब्रेक कोणाला म्हणायचं. ओके, आता हायड्रॉलिक ब्रेकचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेलं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला या हायड्रॉलिक ब्रेकवर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, गिव अ कन्स्ट्रक्शन ऑफ हायड्रॉलिक ब्रेक, किंवा राईट द ॲप्लिकेशन ऑफ हायड्रॉलिक ब्रेक, ऑर थर्ड टाईप्समध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, राईट अ शॉर्ट नोट्स ऑन हायड्रॉलिक ब्रेक. हायड्रॉलिक ब्रेकवर शॉर्ट नोट्स लिहा, ते किंवा त्याचे ॲप्लिकेशन काय आहे सांगा, किंवा कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग कसं होतं हायड्रॉलिक ब्रेकचं, त्या सर्व इन्फॉर्मेशनचं आपल्याला प्रोव्हाइड या ठिकाणी कराव्या लागतात. क्लिअर आहे. मग आता सर्वात अगोदर घेऊयात आपण हायड्रॉलिक ब्रेक. ओके, तुम्हाला या हायड्रॉलिक ब्रेकची मी इथपर्यंत तुम्हाला डायग्राम ड्रॉ केलेली आहे. नंतर ही जी काही तुमची सेकंड डायग्राम तुम्हाला दिसत आहे, तर ती पूर्णतः मर्क्युरी बॅरोमीटरच्या अकॉर्डिंगला आहे. आणि थर्ड डायग्राम आहे तुमची ओपन ट्यूब मॅनोमीटरची आहे. म्हणजेच तीन कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत, आणि तीन कन्सेप्टच्या डायग्राम मी ऑलरेडी बोर्डवर काढून घेतलेले आहेत, जेणेकरून तुमचा डायग्राम काढण्यामध्ये वेळ जाणार नाही, माझाही वेळ जाणार नाही, तुमचाही लवकरात लवकर तुम्हाला ती कन्सेप्ट समजेल. आपलं एम काय आहे, हायड्रॉलिक ब्रेक असू द्या, ओपन ट्यूब मॅनोमीटर असू द्या, मर्क्युरी बॅरोमीटर असू द्या, कोणतीही कन्सेप्ट या ठिकाणी घेतली असेल, तर त्या कन्सेप्टचं पूर्णतः नॉलेज, पूर्णतः ती कन्सेप्ट कोणाच्या बेसवर रिलेटेड आहे, त्या कन्सेप्टमध्ये काय काय गोष्टी घडतात, तर त्याची इन्फॉर्मेशन, त्याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला या ठिकाणी बघायचं. त्यामुळे डायग्रामकडे मी जास्त वेळ काही त्या ठिकाणी दिलेला नाही. ओके, सो या ठिकाणी आपल्याला हायड्रॉलिक ब्रेकची तुम्हाला डायग्राम दिसत आहे. इन दॅट डायग्राम वी सी द मास्टर सिलेंडर्स अँड स्लेव सिलेंडर. तुम्हाला कोणकोणते सिलेंडर दिसतात, तर एक आहे मास्टर सिलेंडर, ते एकच आहे. नंतर स्लेव सिलेंडर जे काय आहे, तर ते चार एंडला चार स्लेव सिलेंडर तुम्हाला दिसत आहेत. ओके, त्याचबरोबर हा जो काही मास्टर सिलेंडर आहे, मास्टर सिलेंडरच्या एका साईडला आपल्याला पिस्टन घेतलेलं आहे, त्याला आपण पिस्टन P1 नाव डिनोट केलेलं आहे. नंतर स्लेव सिलेंडरचा जो वन एंड आहे, तर तो सुद्धा आपण पिस्टन P2 शो करून घेतलेला आहे. आणि पूर्णतः जे काही तुमची हायड्रॉलिक ट्यूब आहे, तर त्या हायड्रॉलिक ट्यूबच्या अकॉर्डिंगला तुमचं फ्लुइड घेतलेलं आहे. आणि ते जे काही फ्लुइड आहे, तर ते पूर्णतः फ्लुइड हे आपल्याला एका याचं दिसेल, तर ते फ्लुइड कशाचं असेल, पूर्णतः
तर ते ऑइल फ्लूइड असेल, ओके, ऑइल ब्रेक ऑइल असेल, कळतंय का? कारण आपल्याला ब्रेक यूज करायचा आहे आणि ब्रेकमुळे काय होतं तेच ऑइल आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो, दुसरं ऑइल आपण त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. जर का असं म्हटलं हायड्रॉलिक ट्यूबमध्ये आपण पाणी फिलअप केलं ना, आपला एक्सपेरिमेंट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे हायड्रॉलिक ब्रेकच्या अकॉर्डिंगचा, होणे शक्य नाही. ओके, त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला ब्रेक ऑइल घ्यावं लागेल. अशी अरेंजमेंट आहे. काय गोष्टी आहेत त्या आपण सर्व या ठिकाणी डिस्कस करूयात. फर्स्टली हायड्रॉलिक ब्रेकच्या अकॉर्डिंगला एक गोष्ट तुम्हाला कन्फर्म असली पाहिजे. द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक ब्रेक विच इज टोटली बेस्ड ऑन अ पास्कल लॉ. सर्वात अगोदर पास्कल लॉ म्हणजे नेमकं काय ते माहीत करून घ्यावं लागेल. पास्कल या सायंटिस्टने सर्च केलेला लॉ, त्याला आपण पास्कल लॉ असं म्हणतोय. त्या सायंटिस्टने आपल्याला लॉ दिलेला आहे, त्याचं असं म्हणणं आहे एखाद्या ठिकाणी आपण एक्झर्ट केलेला जो काही प्रेशर असेल, तर एक्झर्ट झालेला प्रेशर किंवा ॲप्लाय झालेला प्रेशर, तर ते पूर्णतः त्या गिवन पार्टिकलच्या पॉईंटच्या बिटवीनला ते प्रेशर ट्रान्समिट होत असतं. आणि जेवढा काही तुमचं शेप असेल किंवा ती जी काही बॉडी असेल, तर त्या बॉडीचे नंबर ऑफ पार्टिकल्स ते अनडिमिनिश कधीच होणार नाहीत. आणि पूर्णतः प्रेशर हे त्या पूर्णतः बॉडीच्या पार्टिकलच्या अकॉर्डिंगला ट्रान्समिट होऊन जाईल, असं आपल्याला पास्कल लॉने एक स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, मग आता आपण बघूयात खरोखर हे जे काही हायड्रॉलिक ब्रेकची कन्सेप्ट आहे ती खरोखर पास्कल लॉवर डिपेंड्स आहे का. ओके, फर्स्टली द कन्स्ट्रक्शन ऑफ किंवा द असं बोलूयात द हायड्रॉलिक ब्रेक किंवा द फिनॉमिना ऑफ हायड्रॉलिक ब्रेक विच इज टोटली बेस्ड ऑन पास्कल लॉ. क्लिअर? ओके, नंतर पॉईंट सेकंडमध्ये आपल्याला काय सांगायचं बघा. इन हायड्रॉलिक ब्रेक द मास्टर सिलेंडर, दिसतंय का मास्टर सिलेंडर, इन हायड्रॉलिक ब्रेक द मास्टर सिलेंडर विच इनपुट ॲट द मिडल पॉईंट. ओके, तो कुठे इनपुट झालेला आहे, मिडल पॉईंटला. ओके, देन द मास्टर सिलेंडर विच हॅविंग क्रॉस सेक्शनल एरिया, त्या क्रॉस सेक्शनल एरियाला नाव दिलेलं आहे आपण A1 म्हणून, क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ओके, क्लिअर? देन द मास्टर सिलेंडर विच हॅविंग टू एंड्स. ओके, याला दोन एंड्स दिसतील तुम्हाला. वन एंड ऑफ द मास्टर सिलेंडर इज गेट कनेक्टेड टू द किंवा इज अटॅच टू द पिस्टन P1. ओके, अँड आफ्टर ऑल द पिस्टन P1 विच इज ऑल्सो कनेक्टेड टू द ब्रेक पेडल. जो काही तुमची व्हेकल्स असेल, बायसिकल असेल, काही जी काही असेल व्हेकलच्या अकॉर्डिंगला आपण बोलू, तर ब्रेक पेडलच्याच अकॉर्डिंगला कनेक्ट कोण असतो, तर पिस्टन P1 हा काय असतो, कनेक्टेड असतो. ओके ओके, आणि मास्टर सिलेंडरचा एक एंड म्हणजेच कोण आहे, पिस्टन आहे. आणि तो पिस्टन आपण मास्टर सिलेंडरचा पिस्टन म्हणून P1 आपण डिनोट केलेला आहे. ओके, क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण असं सांगूयात, द अनादर एंड ऑफ द मास्टर सिलेंडर विच इज फिल विथ ब्रेक ऑइल, विच इज फिल विथ ब्रेक ऑइल अँड दिस एंड विच इज कनेक्टेड थ्रू, कुणाच्या थ्रू कनेक्ट झालेला आहे, हायड्रॉलिक ट्यूब्स. ओके, कनेक्टेड थ्रू हायड्रॉलिक ट्यूब्स टुवर्ड्स, कुणाकडे टुवर्ड्स होतात, स्लेव्ह सिलेंडरच्या डायरेक्शनने काय होतं ते टुवर्ड्स होतं. ओके, क्लिअर होतं आहे. फर्स्ट पॉईंट आपण काय सांगितला, इन हायड्रॉलिक ब्रेक इट कन्सिस्ट ऑफ मास्टर सिलेंडर विच हॅविंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया A1. क्लिअर? ओके, देन द मास्टर सिलेंडर पजेस टू एंड्स. वन एंड ऑफ मास्टर सिलेंडर विच अटॅच टू पिस्टन P1 अँड दिज पिस्टन P1 ऑफ दॅट मास्टर सिलेंडर इज गेट अटॅच टू द ब्रेक पेडल. ओके, देन अनदर एंड ऑफ द मास्टर सिलेंडर विच इज फिल विथ ब्रेक ऑइल अँड दिज ब्रेक ऑइल किंवा दिज एंड विच इज कनेक्टेड थ्रू हायड्रॉलिक ट्यूब्स. हायड्रॉलिक ट्यूब्सने काय झालेलं आहे, कनेक्टेड झालेलं आहे. ओके, विच इज कनेक्टेड थ्रू हायड्रॉलिक ट्यूब्स टू द स्लेव्ह सिलेंडर, असं आपण या ठिकाणी बोललो. क्लिअर आहे हा पॉईंट, तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे. नंतर आता लक्षात घ्या, आपण जे काही कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलं होतं, मग हायड्रॉलिक ब्रेक जो तुमचा ब्रेक पेडल आहे तो कुणाला कनेक्ट आहे, नंतर त्यामध्ये ब्रेक ऑइल कोणता आहे, नंतर स्लेव्ह सिलेंडर्स काय आहे. ओके, क्लिअर सर्व? त्याच्यानंतरचा पॉईंट काय सांगतो बघा, थर्ड पॉईंट असा आहे, दीज स्लेव्ह सिलेंडर हॅविंग क्रॉस सेक्शनल एरिया दॅट इज डिनोटेड ॲज A2. हा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया, हा जो काही स्लेव्ह सिलेंडर आहे, तर त्या स्लेव्ह सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला A2 म्हणून शो व्हायला पाहिजे. बट इम्पॉर्टंट गोष्ट आहे का,
स्लेव सिलेंडरचा सुद्धा क्रॉस सेक्शनल एरिया A2 आहे आणि मास्टर सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया A1 आहे. बट इन द फिनोमिना ऑफ हायड्रोलिक ब्रेक वी ऑलवेज टेक द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ हायड्रोलिक ब्रेक विच इज लार्जर दॅन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द मास्टर सिलेंडर. आपल्याला नेहमी हायड्रॉलिक ब्रेकच्या फिनोमिनामध्ये क्रॉस सेक्शनल एरिया ब्रेक स्लेव सिलेंडरचा हा नेहमीसाठी मॅक्झिमम घ्यायचा आहे मास्टर सिलेंडरपेक्षा. ओके, मग आपण त्यामध्ये हायड्रॉलिक ब्रेकमध्ये काय सांगूयात, जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे A2 विच इज ऑलवेज ग्रेटर दॅन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द मास्टर सिलेंडर. हा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया होता कोणाचा होता, मास्टर सिलेंडरचा, हा कसा आहे, लहान आहे. हा कसा आहे, मॅक्झिमम आहे. आता हा मॅक्झिमम क्रॉस सेक्शनल एरिया का मिळतो, कारण काय, ते सिलेंडर मोठं असेल म्हणजे नक्कीच त्या सिलेंडरची लेंथ आणि ब्रेथ मॅक्झिमम असेल, म्हणूनच तो काय एरिया काय होतो, मॅक्झिमम होतो. कुणाचा एरिया मॅक्झिमम होतो, स्लेव सिलेंडरचा. आता स्लेव सिलेंडरचा एरिया मॅक्झिमम करण्यामागे सुद्धा काही ना काही लॉजिक आहे, तर ते लॉजिक आपल्याला समोर बघायचं आहे. का तुम्ही फिजिक्समध्ये स्लेव सिलेंडरचा एरिया मॅक्झिमम का घेतला असेल असा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, त्याचासुद्धा तुम्हाला ॲन्सर मिळणार. स्लेव सिलेंडरचा एरिया फक्त मॅक्झिमम घ्यावा लागतो ॲज कम्पेअर्ड टू एरिया ऑफ मास्टर सिलेंडर. ओके, क्लिअर पॉईंट हा सुद्धा आपला या ठिकाणी क्लिअर झाला. नंतर फोर्थ पॉईंटमध्ये आपण असं सांगूया, समोरच्या पॉईंटमध्ये आपण असं बोलूयात, लक्षात घ्या, वेन एव्हर द ब्रेक पेडल विच इज यूज फॉर अप्लाय एनी स्मॉल फोर्स ऑन द पिस्टन P1. लक्षात घ्या, पिस्टन P1 कोणाचा, मास्टर सिलेंडरचा. आता आपल्याला ब्रेक पेडल यूज करावं लागेल. ब्रेक पेडल कशासाठी यूज करावं लागेल, तर ब्रेक पेडल यूज केल्यामुळे काही ना काही फोर्स क्रिएट होईल, काही ना काही फोर्स तुम्हाला अप्लाय होईल. कुणावर फोर्स अप्लाय होईल, या ठिकाणी डायरेक्शन दिसत आहे, F1 हा फोर्स अप्लाय झालेला आहे. कुणावर फोर्स अप्लाय झाला, तर नक्कीच या आपल्या पिस्टनवर अप्लाय झाला. कुणाच्या पिस्टनवर अप्लाय झाला, तर नक्कीच मास्टर सिलेंडरच्या पिस्टनवर तो फोर्स अप्लाय होताना आपल्याला दिसत आहे. ओके ओके, ठीक आहे. नाऊ द ब्रेक पेडल विच इज यूज फॉर अप्लाय अ स्मॉल फोर्स F1 ऑन द पिस्टन P1 ऑफ मास्टर, आपलं बोलणं झालं. नंतर त्या ठिकाणी आता जो काही फोर्स आहे, ओके, ड्यू टू दिस फोर्स, फोर्स अप्लाय केला होता, ड्यू टू दिस फोर्स सम क्वांटिटी ऑफ प्रेशर गोज ऑन चेंजिंग. काय होईल, जी काही आतमधील, हे बघा, हे जे काही फ्लूड होतं, जे काही तुम्ही ब्रेक ऑइल घेतलं होतं, त्या ब्रेक ऑइलचं जे काही प्रेशरची क्वांटिटी आहे, तर ती नक्कीच काय होईल, चेंज होईल. कारण काय, तर फोर्स काही ना काही प्रमाणामध्ये अप्लाय झाला होता. ओके, फोर्स कुणावर अप्लाय झाला होता, तर नक्कीच दिलेल्या एरियावर. एरिया कुणाचा, तर मास्टर सिलेंडरचा. ओके, मास्टर सिलेंडरचा एरिया किती आहे, या ठिकाणी A1 आहे, आणि फोर्स अप्लाय किती झाला होता, F1. म्हणजे नक्कीच या फ्लूडच्या अकॉर्डिंगला किंवा मास्टर सिलेंडरमध्ये प्रेझेंट असलेल्या फ्लूडच्या अकॉर्डिंगला या ठिकाणी नवीन प्रेशर क्रिएट होतं, त्या प्रेशरला नाव देतो असतो आपण P1. ओके, आता प्रेशरसाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत, एक म्हणजेच कोणता, फोर्स, आणि दुसरी कोणती, तर नक्कीच एरिया. ओके, मग या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट मिळाली, प्रेशर काय मिळालं, P1 इक्वल टू F1 upon A1. ही अशी मी टर्म या ठिकाणी लिहून घेतोय, इक्वेशन 1 मी या ठिकाणी दिलंय. ओके, आता ही जी काही कन्सेप्ट आहे हायड्रॉलिक ब्रेकची, ही पूर्णतः पास्कल लॉवर डिपेंड आहे. ओके, मग आता या ठिकाणी जी काही तुम्ही प्रेशर एक्झर्ट केला होता, तर नक्कीच हा पूर्णतः प्रेशर P1 हा पूर्णतः लिक्विडच्या अकॉर्डिंगला काय होईल, आपल्याला ऑब्व्हियसली काय होईल, तर तो प्रेशर ट्रान्समिट होईल. आणि ट्रान्समिट झाल्यानंतर प्रत्येक पोझिशनला, फ्लूडच्या प्रत्येक पोझिशनला तेच प्रेशर आपल्याला कॉन्स्टंट मिळेल. ओके, परंतु लक्षात घ्या, आता ही जी काही तुम्हाला ही पिस्टन दिसते P1, ही पिस्टन P1 काय व्हायला पाहिजे, मूव्ह व्हायला पाहिजे. वेन एव्हर वी अप्लाय सम स्मॉल फोर्स F1 ऑन द पिस्टन P1, देन द पिस्टन P1 इज गेट मूव्ह किंवा विच इज अ पुश अलॉन्ग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. ड्यू टू दिस प्रेशर P1 कॅन क्रिएट इन दॅट मास्टर सिलेंडर. ड्यू टू द प्रोड्युसिंग प्रेशर अवर पिस्टन P2 ऑफ अ स्लेव सिलेंडर विच ऑल्सो मूव इन द फॉरवर्ड डायरेक्शन. प्रेशरमुळे काय झालं, या पिस्टन P2 जो काही आहे स्लेव सिलेंडरचा, तो सुद्धा काय झाला, मूव झाला. कुठे, फॉरवर्ड डायरेक्शनला. मग आता हा मूव जरी होत असेल, तरीसुद्धा जे काही फ्लूड तुम्ही मेंटेन केलं होतं, तर त्या फ्लूडचं व्हॉल्यूम कॉन्स्टंटच राहिलं पाहिजे. ओके, वेन एव्हर वी गेट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ अवर फ्लूड,
दैट्स मीन अपन सांगू शकतो वी गिव अ सम युनिक वैल्यू ऑफ अ प्रेशर. जेव्हा केव्हा ह्या फ्लूइडचे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तेव्हा प्रेशरची युनिकच व्हॅल्यू आपल्याला मिळेल आणि आपल्याला युनिकच व्हॅल्यू पाहिजे आणि युनिकच व्हॅल्यू जी काही इथे प्रोड्यूस झाली होती तर ती प्रत्येक ठिकाणी ट्रान्समिट व्हायला पाहिजे. मग इथे प्रेशरची व्हॅल्यू, इथे प्रेशरची व्हॅल्यू, या ठिकाणी प्रेशरची व्हॅल्यू आणि या ठिकाणी प्रेशरची व्हॅल्यू, प्रत्येक ठिकाणी प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट मिळायला पाहिजे. ओके, क्लियर? या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. आता जर का बाळांनो स्लेव्ह सिलेंडर हे तुमचे मूव्ह होत असेल किंवा पुश होत असतील तर हे स्लेव्ह सिलेंडर पुश झाल्यानंतर कुणाकडे पुश व्हायला पाहिजे? सो द पिस्टन P2 ऑफ द स्लेव्ह सिलेंडर विच इज अ पुश टुवर्ड्स किंवा विच इज पुश टुवर्ड्स जे काही तुम्हाला फ्रिक्शन पॅड दिसणार, लक्षात घ्या, विच इज पुश टुवर्ड फ्रिक्शन पॅड. ओके, अँड दीज पिस्टन ऑफ अ स्लेव्ह सिलेंडर पुशेस किंवा पुशेस द फ्रिक्शन पॅड अगेन्स्ट द सर्क्युलर डिस्क. जो काही तुमची व्हेकलचा जो काही टायर्स आहे तो सर्क्युलर पाथमध्ये तुम्हाला असा मिळणार. मग तो सर्क्युलर पाथमध्ये या डायरेक्शनने जर का तो फ्लो होत असेल, सपोज या डायरेक्शनने जर का तो तुमचं व्हेकल्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल तर याच्या अगेन्स्टला जाऊन जो काही फ्रिक्शन पॅड असेल तर त्या फ्रिक्शन पॅडला पुश करायचं आणि फ्रिक्शन पॅड पुश करणार तो जो काही फ्रिक्शन पॅड आहे तर तो फ्रिक्शन पॅड पुश झाल्यानंतर पूर्णतः सर्क्युलर डिस्क जी काही तुमची आहे, जो काही तुम्ही तो सर्क्युलर तुमची व्हील आहे तर त्या व्हीलवर तुमचा फ्रिक्शन पॅड काय होईल, पुश होईल. आणि फ्रिक्शन पॅड पुश झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते, फ्रिक्शन पॅड अगेन्स्ट पुश झाला म्हणजेच काय, पॅडवर काय आहे मॅक्झिमम फ्रिक्शन. मग ते मॅक्झिमम फ्रिक्शन घडवणार कुणासोबत घडवणार, तर सर्क्युलर डिस्कच्या अलॉंग असलेल्या व्हेलॉसिटीसोबत. मग त्या व्हेलॉसिटीला ते रिड्यूस करण्याचं काम करणार आणि आफ्टर सम टाईम दिज अ फ्रिक्शन पॅड विच इज यूजफुल फॉर स्टॉपिंग द व्हेकल्स, विच इज यूजफुल फॉर स्टॉपिंग द सर्क्युलर डिस्क, दॅट्स मीन्स वी स्टॉपिंग द व्हेकल्स. ओके, आपण त्या ठिकाणी व्हेकल काय करू शकतो, स्टॉप करू शकतो, असं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, लक्षात येते? आता तुम्ही केवळ या ठिकाणी मी कन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगितलं की जे काही सर्क्युलर डिस्क आहे सर्क्युलर डिस्कच्या अगेन्स्ट जर का मूव्ह झाला तरच, तसं नाही, सर्क्युलर डिस्कच्या अगेन्स्ट आपल्याला फ्रिक्शन पॅड मूव्ह करावं लागेल. आणि ते फ्रिक्शन पॅड मूव्ह कोण करणार, तर स्लेव्ह सिलेंडरचा, हे बघा, स्लेव्ह सिलेंडरचा पिस्टन आपल्याला मूव्ह करेल. द पिस्टन P2 ऑफ द स्लेव्ह सिलेंडर पुशेस द फ्रिक्शन पॅड अगेन्स्ट द सर्क्युलर डिस्क. ओके, पुशेस द फ्रिक्शन पॅड अगेन्स्ट द सर्क्युलर डिस्क फॉर स्टॉपिंग द व्हेकल. ओके ओके, आता हा जो काही लक्षात येतोय तुम्हाला, हा जो काही तुम्हाला पिस्टन दिसतोय P2, हा पिस्टन P2 पुश केव्हा होऊ शकतो, जेव्हा केव्हा एखादा फोर्स या पिस्टनवर क्रिएट होईल, एखादा फोर्स या पिस्टनवर एक्झर्ट होईल. ओके, मग तो फोर्स एक्झर्ट कुणामुळे होईल, तर या स्लेव्ह सिलेंडरमध्ये दिसतोय का हा स्लेव्ह सिलेंडर, तर या स्लेव्ह सिलेंडरवर प्रेझेंट असलेला एरिया. ओके, स्लेव्ह सिलेंडरचा असलेला एरिया आणि स्लेव्ह सिलेंडरवर क्रिएट होणारा प्रेशर, त्यावरून आपण फोर्सची व्हॅल्यू काढू शकतो. नाऊ द आता या ठिकाणी आपण असं म्हटलं, नाऊ द फोर्स exerted on the slave cylinder, तर त्याची जर का व्हॅल्यू लिहायची असेल तर काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला फोर्सची, एफ. या ठिकाणी नवीन फोर्स मिळतोय, कोणता फोर्स असेल, F2 फोर्स असेल. क्लिअर का? या ठिकाणी नवीन फोर्स मिळाला F2. ओके, F2 फोर्ससाठी आपल्याला कोण दोन गोष्टीचा प्रॉडक्ट घ्यावं लागेल, हे बघा ना, प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी काय लागतं, फोर्स अपॉन एरिया. मग नक्कीच फोर्स अपॉन एरिया, मग नक्कीच फोर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला प्रेशर मल्टिप्लाय एरिया करावा लागेल. ओके, मग प्रेशर किती आहे पूर्णतः फ्लूइडमध्ये, या ठिकाणी जेवढं प्रेशर मिळालं होतं तेवढं प्रत्येक ठिकाणी मिळणार का, नक्कीच मिळणार, कारण का पास्कल लॉमुळे काय झालं आहे, ते ट्रान्समिट झालं आहे. ओके, मग काय मिळतं या ठिकाणी, प्रेशर P1 हे काय झालं मिळणार. ओके, आणि दुसरं काय असणार, एरिया, कुणाचा एरिया असणार, तर नक्कीच या स्लेव्ह सिलेंडरचा एरिया आपल्याला या ठिकाणी मिळेल, म्हणजेच P1 मल्टिप्लाय A2 हा अनादर फोर्स आपल्याला स्लेव्ह सिलेंडरच्या अकॉर्डिंगला मिळतोय. याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊन देऊया. मग ही जी काही आलेली व्हॅल्यू आहे, ती आलेली व्हॅल्यू जर का आपण या ठिकाणी, लक्षात घ्या,
या ठिकाणी पी वन आहे, ओके पी वन काय होतं तुमचं एफ वन अपॉन ए वन, मग इक्वेशन वनच्या माध्यमातून पी वनच्या ऐवजी मी एफ वन अपॉन ए वन लिहिलं तर काहीच अडचण येईल का? नाही येणार, ओके. त्याचबरोबर याच पूर्णतः आलेल्या इक्वेशनला मी ए टू अपॉन ए वन मल्टीप्लाय एफ वन लिहिलं तर चालेल का? काही अडचण येणार नाही. मग मला या आलेल्या इक्वेशनवरून असं शो होतं आहे जी काही क्वांटिटी आली तर ती मी इथे लिहितो आहे, ओके एफ टू इक्वल टू ए टू अपॉन ए वन मल्टीप्लाय एफ वन ही पूर्णतः टर्म आलेली आहे. मग आलेले जे काही इक्वेशन आहे यावरून असं शो होतं आहे जो कोणतं तुमचा अनादर फोर्स होता द अनादर फोर्स एफ टू ऑन द स्लेव सिलेंडर विच इज मॅक्झिमम ॲज कम्पेअर टू द फोर्स ॲप्लाय ऑन द ब्रेक पेडल. ब्रेक जो काही तुमचा पिस्टन आहे तर त्या पिस्टनवर क्रिएट होणारा फोर्स एफ वन पेक्षा नक्कीच क्रिएट होणारा फोर्स कसा आहे? मॅक्झिमम आहे, ओके. ऑल्सो द फ्रॉम दिस इक्वेशन द एरिया ऑफ मास्टर सिलेंडर विच इज स्मॉल, म्हणजेच आपण ए वन असं म्हणतोय आणि ए टू कोणाचा एरिया आहे तर एरिया ऑफ स्लेव सिलेंडर विच इज मॅक्झिमम, म्हणजेच या ठिकाणी ए टू अपॉन ए टू हा सुद्धा कसा दिसतोय? मॅक्झिमम दिसतोय. मग ए टू जर का मॅक्झिमम असेल, स्लेव सिलेंडरचा एरिया जर का मॅक्झिमम असेल, तर स्लेव सिलेंडरपासून क्रिएट होणारा जे काही फोर्स असेल तर त्याचीसुद्धा व्हॅल्यू कशी असणार? मॅक्झिमम आपल्याला मिळणार. म्हणजेच हे दोन गोष्टी आल्या आणि या दोन गोष्टीवरून आपण असं सांगू शकतो की स्मॉल फोर्स जरी आपण ब्रेक पेडलच्या माध्यमातून ॲप्लाय जर का करत असणार पिस्टन पी वनवर, तर पिस्टन पी टू आपल्याला मॅक्झिमम फोर्स देणार आणि मॅक्झिमम फोर्समुळे काय होईल? हा पिस्टन लवकरात लवकर मूव्ह होईल, ओके. आणि पिस्टन मूव पुश कुणाला करणार? तर लवकरात लवकर तो पिस्टन पुश आपल्याला फ्रिक्शन पॅडला पुश करणार आणि फ्रिक्शन पॅड लवकरात लवकर जर का मूव्ह होईल तर आपली रॅपिडली व्हेकल स्टॉप होऊ शकते, ओके. सो सिम्पली फ्रॉम अबव ऑब्झर्वेशन वी कॉन्क्लूड दॅट द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द स्लेव सिलेंडर विच इज मॅक्झिमम ॲज कम्पेअर टू मास्टर सिलेंडर अँड द फोर्स क्रिएटेड बाय द स्लेव सिलेंडर विच इज ऑल्सो मॅक्झिमम ॲज कम्पेअर टू द फोर्स ॲप्लाइड ऑन द पिस्टन पी वन. ड्यू टू दिस ऑब्झर्वेशन वी कॅन से दॅट वेन एवर द व्हॅल्यू ऑफ फोर्स ॲप्लाइड बाय ब्रेक पेडल इज स्मॉल देन वी ऑल्सो से दॅट किंवा दिस फोर्स विच गेट कन्वर्टेड इन टू लार्जर फोर्स अँड दिस लार्जर फोर्स विच इज यूजफुल फॉर स्टॉपिंग युअर व्हेकल्स. दिस इज युअर कन्सेप्ट अबाउट हायड्रोलिक ब्रेक, ओके. नाऊ वी सी अवर अनदर कन्सेप्ट दॅट इज मर्क्युरी बॅरोमीटर, ओके. मी आता ही डायग्राम आपलं पूर्णतः डिमॉन्स्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे मी आता हे एवढी डायग्राम खोडून टाकतो जेणेकरून आपल्याला मर्क्युरी बॅरोमीटर आणि तुमचं ओपन ट्यूब मॅनोमीटर इझिली तुम्हाला कळावं, ओके. ठीक आहे, सर आता आपले सेकंड आहे बघा मर्क्युरी बॅरोमीटर. दिसतंय का ही डायग्राम? काय घेतलेलं आहे? पूर्णतः एक व्हेसल आहे आणि त्या व्हेसलमध्ये पूर्णतः मर्क्युरी फिलअप झालेली आहे, ओके. मर्क्युरी फिलअप झालेली आहे परंतु या मर्क्युरीच्या अकॉर्डिंगला एक ग्लास ट्यूब आहे आणि ती इन्व्हर्टेड ग्लास ट्यूब आपण याच्यामध्ये फिलअप करतोय, ओके. ग्लास ट्यूब कशी आहे? टोटली इन्व्हर्टेड. आणि ग्लास ट्यूब इन्व्हर्टेड केल्यामुळे काय होतं? ग्लास ट्यूबचा जो काही सर्फेस एरिया या ठिकाणी स्मॉल मिळतो. मग जर का ग्लास ट्यूबचा सर्फेस एरिया या ठिकाणी आपल्याला स्मॉल मिळत असेल तर नक्कीच काय होतं? लक्षात घ्या, स्मॉल एरिया कसा आहे? स्मॉल आहे. त्यामुळे काय होतं? प्रेशर मॅक्झिमम मिळतं आणि प्रेशर मॅक्झिमम मिळाल्यामुळे या ठिकाणची या वेसल्समधली जी काही मर्क्युरी आहे तर ती इझिली काय होते? या ठिकाणी मूव्ह होते. म्हणजे या पॉईंटवर आपल्याला मर्क्युरी त्या ठिकाणी मिळते, ओके. या ठिकाणी पॉईंट आपण एखादा डिनोट करतो त्या ठिकाणी केलेला आहे तो ए शो होतो, नंतरचा पॉईंट या ठिकाणी आहे तो बी शो होतो, नंतर जो काही सर्फेसवरचा पॉईंट आहे तो सी शो आपल्याला होतो, ओके. मग नंतर आता हे मर्क्युरी बॅरोमीटर हे एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट एखाद्या सायंटिस्टने केलेलं असेल, काय उद्देश असेल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, ओके. सो द मर्क्युरी बॅरोमीटर विच इज यूज फॉर मेजर द प्रेशर, मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जे काही वातावरणामध्ये दाब असेल तर तो वातावरणातील दाब आपण एखाद्या ॲपरेटसच्या माध्यमातून सुद्धा मेजर्ड करू शकतो असं आपल्याला एका सायंटिस्टनं सांगितलेलं आहे आणि तो इटालियन सायंटिस्ट आहे. त्याचं नाव आर आय सी ई डबल एल आय टोरिसिली इज अ इटालियन सायंटिस्ट विच गिव्ज द एक्सपेरिमेंटल डिमॉन्स्ट्रेशन अबाउट किंवा विच गिव्ज द एक्सपेरिमेंटल डिमॉन्स्ट्रेशन
फॉर ऑकरिंग द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, इन दॅट एक्सपेरिमेंट ही से दॅट त्याने सांगितलं जी काही तुमची वेसल्स असेल त्या वेसल्समध्ये सर्वप्रथम मर्क्युरी फिलअप करून घ्या. ओके, मर्क्युरी फिलअप केल्यानंतर मर्क्युरीची जी काही लेवल्स असेल ओके तर त्या लेवलच्या अकॉर्डिंगला आपल्याला एक ग्लास ट्यूब इन्व्हर्टेड त्याच्यामध्ये डीप करायची आहे. ओके, ग्लास ट्यूब जे काही इन्व्हर्टेड या ठिकाणी आपण डीप करणार तर ड्यू टू द इमर्ज ऑफ ग्लास ट्यूब इन द मर्क्युरी ओके सम क्वांटिटी ऑफ मर्क्युरी इज पुश इन द फॉरवर्ड डायरेक्शन पुश किंवा मूव इन द अपवर्ड डायरेक्शन. ओके, नाव वी गेट द पॉइंट ए ऑफ अ मर्क्युरी विच आर ॲट द टॉप इन द ग्लास ट्यूब. ओके, नाव वी गेट द पॉइंट सी, या ठिकाणी पॉइंट सी दिसतो आहे तुम्हाला आणि हा जो काही पॉइंट सी आहे तर मर्क्युरी बॅरोमीटरच्या कुठे आहे तो पूर्णतः मर्क्युरीच्या सर्फेसवर आहे. ओके, मग हा जर का पॉइंट मर्क्युरीच्या सर्फेसवर आहे, हा पॉइंट मर्क्युरीच्याच सर्फेसवर आहे परंतु कुठे आहे, ग्लास ट्यूबच्या आतमध्ये आहे. ओके, म्हणजे नक्कीच या ठिकाणी एखादी व्हॅक्युम क्रिएट व्हायला पाहिजे. ओके, आता ते बघूयात आपण काय आहे. तर सिम्पली असं डेमॉन्स्ट्रेशन मर्क्युरी बॅरोमीटरचं आहे आणि मर्क्युरी बॅरोमीटर हे ॲपरेटस आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर्ड करू, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर्ड करण्यासाठी यूज करू शकतो. ओके, सो इन मर्क्युरी बॅरोमीटर लक्षात घ्या द क्वांटिटी ऑफ प्रेशर, कशाची क्वांटिटी म्हणतो मी, प्रेशरची, द क्वांटिटी ऑफ प्रेशर ऑन द ॲटमॉस्फिअर. आता हे तुम्हाला काही वेळासाठी ग्लास ट्यूब बाजूला ठेवून द्या आणि मर्क्युरी घेत तुम्हाला दिसत असेल तर मर्क्युरीवर जो काही सर्फेस असेल तर त्या सर्फेसवर लक्षात घ्या त्या सर्फेसवर प्रेशरची काही क्वांटिटी असेल या ठिकाणी, या ठिकाणचा जो काही पॉईंट तुम्हाला दिसतील तर त्या पॉईंटवर प्रेशरची काय क्वांटिटी असेल. ओके ओके, ऑन द ॲटमॉस्फिअर विच इज टोटली इक्वल टू द वेट ऑफ एअर कॉलम्स प्रेझेंट ऑन दॅट सर्फेस. ओके, बट दिस सर्फेस वुड टेक ॲज अ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. लक्षात घ्या, हा जो काही तुम्हाला सर्फेस दिसतोय या सर्फेसचा क्रॉस सेक्शनल एरिया किती घ्यायचा, युनिट, युनिट म्हणजे वन. ओके, मग वन या क्रॉस सेक्शनल एरियावर जे काही तुमचे एअर मॉलिक्युल्स असतील तर या एअर मॉलिक्युलचं जेवढं काही वेट आहे आणि या वेटमुळे क्रिएट कोण होणार तर नक्कीच काय होईल, फोर्स क्रिएट होईल. ओके, या वेटमुळे काय होतं, फोर्स क्रिएट होईल आणि फोर्स कुणावर क्रिएट होतो आहे तर एवढ्या एरियावर क्रिएट होतो आहे, म्हणजे फोर्स ऑन एरिया, तर नक्कीच आपल्याला काय मिळत असतं, प्रेशर मिळत असतं. मग जी काही क्वांटिटी आहे प्रेशरची, द क्वांटिटी ऑफ प्रेशर ओके ऑन युनिट सर्फेस एरिया विच इज टोटली इक्वल टू द वेट ऑफ लिक्विड कॉलम्स. जेवढं काही एका युनिट एरियावर लिक्विड कॉलम्सचं वेट किती आहे तर तेवढंच प्रेशर त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला मिळत असतं. ओके ओके, नंतरचा पॉईंट आपण असं सांगूयात, द टोरिसेली इज अन इटालियन सायंटिस्ट विच गिव्ज द एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन फॉर मेजरिंग द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. क्लिअर? ओके, इन दॅट एक्सपेरिमेंट ही टेक्स अ ग्लास ट्यूब अँड दिस ग्लास ट्यूब हॅविंग, तो जो काही ग्लास ट्यूब आहे तर त्या ग्लास ट्यूबचा काय घेतला असेल त्यांनी, नक्कीच एखादा काही ना काही लेंथ असेल त्या ग्लास ट्यूबची, नंतर त्या ग्लास ट्यूबची काय असेल डायमीटर असेल, मग त्याने सांगितलं जी काही मी ग्लास ट्यूब देणार तर त्या ग्लास ट्यूबचा तुम्हाला एरियासुद्धा या ठिकाणी घ्यावं लागेल, तर तो एरिया असेल बाळांनो तुमचा असतो वन, सॉरी ग्लास ट्यूबची लेंथ दिलेली असते तर ती आहे 1 मीटर आणि ग्लास ट्यूबचे जो काही डायमीटर आहे तर तो डायमीटर तुम्हाला या ठिकाणी दिलेला असतो तो असतो 1 सेंटीमीटर आणि ही जी काही ग्लास ट्यूब दिसणार तर ती पूर्णतः तुम्हाला इन्व्हर्टेड त्या मर्क्युरीमध्ये इमर्ज करायची आहे. ओके, इन मर्क्युरी बॅरोमीटर द ग्लास ट्यूब विच हॅविंग अ लेंथ 1 मीटर अँड इट्स डायमीटर इज अबाउट 1 सेंटीमीटर विच आर टोटली इमर्ज इन मर्क्युरी बट द ग्लास ट्यूब विच आर इमर्ज इन अ मर्क्युरी बट इन द इन्व्हर्टेड फॉर्म. ओके, इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये आपल्याला ती काय करायची, फिलअप करायची. आता इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही फिलअप करता तेव्हा मर्क्युरी जेव्हा तुम्ही पूर्णतः फिलअप करणार ग्लास ट्यूब तर काय होणार, लक्षात घ्या, या ग्लास ट्यूबमध्ये
या ग्लास ट्यूब मध्ये कसल्याही पद्धतीचं व्हॅक एअर त्या ठिकाणी राहणार नाही, म्हणजे नक्कीच एअर जर का राहणार नाही तर या ठिकाणी आपल्याला पूर्णतः या ग्लास ट्यूबच्या अकॉर्डिंगला काय दिसेल, व्हॅक्युम दिसेल. परंतु काय होतं, जेव्हा आपण इमर्ज करतो तेव्हा प्रेशर कसं असतं बेसला, मॅक्झिमम असतं. मग मॅक्झिमम प्रेशरमुळे काय होतं, काही प्रमाणामधील मर्क्युरी लिक्विड्स जे काय आहे तर ते मूव्ह होतं आणि वरच्या पॉईंटवर जाऊन आपल्याला ते त्या ठिकाणी मिळत आहे. ओके, आफ्टर सम टाईम द मर्क्युरी इन द ग्लास ट्यूब विच इज ॲट अ लोअर, ओके विच इज ॲट लोअर बिकॉज द मर्क्युरी विच इज स्पिल इन टू द डिश. काय होतं माहिती आहे का, काही वेळानंतर कालांतरानंतर जे काही तुमची ग्लास ट्यूब आहे तर ग्लास ट्यूबमध्ये जे काही वर जाणारी मर्क्युरी होते तर ती मर्क्युरी कालांतराने काय होतं, स्टॉप होते आणि मर्क्युरी लेवल खाली येत राहते. तर ते खाली येण्यामागे त्याच्यामागे कारण काय आहे, तर या ठिकाणी मर्क्युरी काय झालेली आहे, पूर्णतः डिशमध्ये स्प्रेड झालेली आहे, स्पिल झालेली आहे. ओके ओके, समोर नाऊ द पॉईंट ए, आता नाऊ द पॉईंट ए इनसाइड द ग्लास ट्यूब, इनसाइड द ग्लास ट्यूब दज द प्रेशर ॲट पॉईंट ए, प्रेशर ॲट पॉईंट ए विच इज अ टोटली झिरो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही प्रेशर ॲट पॉईंट ए झिरो का म्हटलं, जर या पॉईंटवर प्रेशर झिरो होणार नाही, कळतंय का, या पॉईंटवर प्रेशर झिरो होणार नाही, तर झिरो जर का झालं नाही तर हा पॉईंट काय होईल, वरच्या दिशेलाच मूव्ह होत राहील ना. ओके, या पॉईंटवर जेव्हा प्रेशर झिरो मिळालं म्हणजे कोसली त्याच्यावर दाब नाही, म्हणजे तो ग्रॅव्हिटी मेंटेन करणार, म्हणजे खालच्या दिशेला येण्याचा प्रयत्न करणार, त्यामुळे या पॉईंटवर प्रेशर आपल्याला कसं मिळतं, झिरो मिळतंय. आणि तो पॉईंट कुठे आहे तर मर्क्युरीच्या, तो पॉईंट कुठे आहे तर ग्लास ट्यूबच्या इनसाईड आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात येते, या ठिकाणी गॅप क्रिएट झालेला आहे का, त्या गॅपला म्हणतात टोरिसेली गॅप. काय, कोणता गॅप म्हणतात, टोरिसेली व्हॅक्युम असं आपण त्या ठिकाणी म्हणतात. ओके, टोरिसेली व्हॅक्युम. आता द गॅप विच इज क्रिएटेड बिटवीन, कुणाच्या बिटवीनला गॅप क्रिएट झाला, तर नक्कीच सरफेस ऑफ मर्क्युरी इनसाइड द ग्लास ट्यूब अँड एनक्लोज सरफेस. कुणाचा एनक्लोज सरफेस, तर नक्कीच नक्कीच ग्लास ट्यूबचा. ओके, आणि त्या ग्लास ट्यूबमध्ये तो जो काही गॅप क्रिएट झालेला आहे तर त्या गॅपमध्ये आपल्याला केवळ मर्क्युरीची व्हेपर मिळणार, मर्क्युरीची काय आहे ते मर्क्युरीची व्हेपर मिळणार, आपल्याला त्या ठिकाणी एअर मिळणार नाही. म्हणजे ऑब्व्हियसली त्या ठिकाणी कोण आहे तर आपल्याला व्हॅक्युम मिळतं आणि व्हॅक्युमलाच आपण टोरिसेली व्हॅक्युम म्हणत असतो. आणि त्या टोरिसेली व्हॅक्युमच्याच अलॉंगला आपण या ठिकाणी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर फाइंड आउट करू शकतो. ओके, आता या ठिकाणी पॉईंट ए होता, नंतर पॉईंट या ठिकाणी बी आहे. ओके, पॉईंट ए आणि पॉईंट बी मधील डिस्टन्स तुम्हाला किती शो घेतलेला आहे, तर नक्कीच एच एवढं दाखवलं आहे. ओके, आता पॉईंट सी दिसतोय, ॲट पॉईंट सी, पॉईंट सी वर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती असेल, तर नक्कीच ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल, म्हणजेच याला पी टू द बेस ओ म्हणतोय. ओके, नंतर हा जो काही पॉईंट बी आहे, द पॉईंट बी जो कोणाचा पॉईंट आहे, तर मर्क्युरीचा पॉईंट आहे. द पॉईंट ऑफ अ मर्क्युरी इनसाइड द ग्लास ट्यूब, ओके ओके, विच अल्सो शो, विच अल्सो एक्सपिरियन्स ॲज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. का हा पॉईंट बी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर शो करत असेल, असा माझा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, तो जो काही पॉईंट आहे तर तो पूर्णतः लिक्विड्स लेव्हल्सला इक्वल झालेला आहे, आणि लिक्विड लेव्हलला इक्वल झाल्यामुळे तो मर्क्युरी तो ग्लास ट्यूबमध्ये असेल तरीसुद्धा आपल्याला ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच तो शो करताना दाखवेल. म्हणजेच काय, आपण त्यावरून असं सुद्धा सांगू शकतो, प्रेशर ॲट पॉईंट बी विच इज अल्सो इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी विच इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ओके, ते सुद्धा काय असणार, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार. नंतर समोरचा काही पॉईंट आहे, आता प्रेशर ॲट पॉईंट ए किती आहे, झिरो आहे, परंतु प्रेशर ॲट पॉईंट बी हा किती सांगितला, त्यांनी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सांगितला, परंतु प्रेशर ॲट पॉईंट बी वर कोणीतरी मर्क्युरी गेलेली आहे. ओके, आता मी काही वेळासाठी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे विसरून जातो, हे जे काही आहे, तर कारण मला काय सीने सांगितलं होतं की बाबा इथे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असू शकतं, परंतु मी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर याच्यावर आहे हे काही वेळासाठी विसरून जातो. मग मी असं म्हणतोय, प्रेशर ॲट पॉईंट बी किती मिळेल, तर माझ्यावर अजून एक पॉईंट आहे, तर तो कोणता पॉईंट दिसतोय तुम्हाला, ए, म्हणजेच पॉईंट ए वरील प्रेशर, प्रेशर ॲट पॉईंट ए प्लस या ठिकाणी मर्क्युरी लेवल, काय मर्क्युरी लेवलने काय क्रिएट केलेलं आहे, हाईट घेतलेली आहे. मर्क्युरीची काय आहे, काही प्रमाणामध्ये हाईट आहे, म्हणजेच एच आहे, नंतर रो आहे, नंतर जी आहे, हाईट ऑफ अ मर्क्युरी, डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी बिटवीन दॅट पोर्शन अँड ग्रॅव्हिटी अलॉंग दॅट पोर्शन. ओके,
क्लियर। परंतु एक गोष्ट लक्षात येते, प्रेशर ॲट पॉइंट ए किती आहे, हे पूर्णतः झिरो आहे, म्हणजे पूर्णतः टर्म काय मिळते, झिरो मिळते, म्हणजेच प्रेशर ॲट बी काय मिळतंय, हो एच रो जी। ओके, आता प्रेशर ॲट बी पोझिशन लक्षात येते, मग बी पोझिशनवरचं जे काही प्रेशर होतं ते कोणतं होतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आपण इथेच डिनोट केलेलं आहे, म्हणजे या प्रेशर ॲट बी पोझिशनला आपण पी टू द बेस ओ सुद्धा म्हणू शकतो, म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण एच रो जीने शो करू शकतो, म्हणजे नक्कीच या प्रॉडक्टच्या माध्यमातून आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर शो करू शकतो। ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं शो करायचं, एखादं दुसरं फ्ल्यूड या ठिकाणी घेतलं असेल तर त्या फ्ल्यूडने ग्राउंड लेवलपासून किती हाईट घेतली तेवढी हाईट, नंतर ते जे काही फ्ल्यूड आहे तर त्या फ्ल्यूडची डेन्सिटी आपल्याला घ्यायची, आणि जेवढं काही फ्ल्यूड असेल तर त्या फ्ल्यूडने ग्रॅव्हिटी किती एक्झर्ट केली असेल, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे त्याच्या अकॉर्डिंगला, त्या तीन गोष्टीचं जेव्हा आपण प्रॉडक्ट घेऊ तेव्हा आपल्याला मिळणारी जी काही व्हॅल्यू आहे लक्षात येते, तर तेवढी व्हॅल्यू ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, कळतंय का, तेवढी जी काही व्हॅल्यू मिळते तेवढंच या सर्फेसवर प्रेझेंट असलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला मिळत असतं, म्हणून आपण हा मर्क्युरी बॅरोमीटर एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून ॲटमॉस्फेरिक प्रेशर शो करू शकतो, मेजर्ड करू शकतो। क्लियर, ओके। नाउ वी सी अवर थर्ड कन्सेप्ट, दॅट इज ओपन ट्यूब मॅनोमीटर। थर्ड कन्सेप्ट आहे तुमची ओपन ट्यूब मॅनोमीटर। आता ही सुद्धा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे। ओके, आता या कन्सेप्टमध्ये तुम्हाला काय शो होतं, बघा, एक ओपन ट्यूब दिसते आणि त्या ओपन ट्यूबचा शेप कसा आहे, पूर्णतः यू शेप आहे। ओके, ओपन ट्यूबचा शेप कसा दिसतोय, यू शेप आहे। क्लियर आहे, ओके। आणि जो काही यू शेप तुम्हाला दिसत आहे, तर यू शेपचा एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही तुमची यू शेप आहे तर या यू शेपचा एक आर्म तुम्हाला ओपन दिसतोय, दुसरा आर्म एकाला कनेक्ट झालेला आहे। ओके, आणि याला म्हणायचं बाळांनो कंटेनर, याला काय म्हणणार आपण कंटेनर। आता कंटेनरमध्ये नक्कीच गॅस प्रेझेंट असतो। ओके, कंटेनरमध्ये आपण काय प्रेझेंट करणार आहोत, गॅस, कारण बघा ना पूर्णतः सध्या काय आहे याच्यामध्ये नक्कीच गॅस प्रेझेंट आहे, एअर गॅस प्रेझेंट आहे असं आपण म्हटलं। ओके, आता ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या जो काही तुम्हाला यू शेपचा ग्लास ट्यूब आहे, तर ओपन आर्ममधून आपण काही ना काही लिक्विड याच्यामध्ये इमर्ज करूयात। ओके ओके, आता लिक्विड इमर्ज करताना आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी खात्री करून घ्यायची, तर ओपन ट्यूब मॅनोमीटरचं ॲपरेटस नेमकं कोणत्या गोष्टीसाठी यूज होतं त्याचंसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। ओके, सो फर्स्टली ओपन ट्यूब मॅनोमीटर इज अ सिम्पल डिवाइस विच इज यूज फॉर मेजर द प्रेशर डिफरन्स। सर्वात प्रथम आपल्याला प्रेशर डिफरन्स मेजर करण्यासाठी ओपन ट्यूब मॅनोमीटर काय आहे, यूजफुल आहे। ओके, दिस ओपन ट्यूब मॅनोमीटर किंवा द प्रिन्सिपल ऑफ ओपन ट्यूब मॅनोमीटर विच इज ऑल्सो टोटल बेस ऑन पास्कल लॉ, हा सुद्धा कशावर डिपेंड्स आहे, तर पास्कल लॉवर डिपेंड आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। ओके, नाउ इन ओपन ट्यूब मॅनोमीटर इट कन्सिस्ट ऑफ यू शेप ग्लास ट्यूब। ओके, दिस यू शेप ग्लास ट्यूब विच कन्सिस्ट टू आर्म्स, दॅट इज आर्म वन, याला आपण बोलूयात आर्म वन, आणि सेकंड आर्म जी काही आहे ती आर्म टू। ओके, सो द आर्म वन विच इज टोटली ओपन फॉर नोविंग द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट दॅट पॉइंट ऑफ अ लिक्विड्स। ओके, अँड सेकंड आहे या ठिकाणी आर्म टू, देन द आर्म टू विच इज कनेक्टेड टू द कंटेनर। ओके, क्लिअर आहे। व्हेनेवर वी फील सम लिक्विड इन यू शेप ग्लास ट्यूब, ओके, बट हेअर वी टेक दोज फ्ल्यूड इट कंटेनिंग सम डेन्सिटी गेट्स बिकम लो, तेच फ्ल्यूड आपल्याला याच्यामध्ये फिलअप करायचं आहे, ज्या फ्ल्यूडची डेन्सिटी कशी आहे तर त्या ठिकाणी लो असली पाहिजे। ओके, आता डेन्सिटी लो कशासाठी घेणार, सो वी टेक द फ्ल्यूड विच हॅविंग डेन्सिटी लो, दिस इज ऑकर फॉर मेंटेनिंग द डिफरन्स बिटवीन लिक्विड्स लेवल्स। ओके ओके, जे काही आहे, जे काही आपण लिक्विड्स घेणार आहोत तर त्याची डेन्सिटी कमी का करायची, तर काय आहे, कमी केल्यामुळे काय होतं, तर ही लिक्विड्स लेवल आपल्याला सारखी मिळत नाही, त्या लिक्विड लेवल्सचं डिफरन्स आपल्याला मिळतं, आणि लिक्विड लेवलचं डिफरन्स मिळतं म्हणजे नक्कीच आपण या ठिकाणी प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करू शकतो। ओके, त्याच्या समोरचा पॉईंट आपण असं बोलूयात। नाऊ या ठिकाणी बघा, ही जी काही तुम्हाला डायग्राम आहे, या ठिकाणी पॉईंट कोणता दिसतोय, टोटल तुमचा आर। आता हा जो काही आर पॉईंट आहे, तर
यू शेप ग्लास ट्यूबचा पॉइंट आहे, परंतु यू शेप ग्लास ट्यूबच्या आर्म वन मधील पॉइंट आहे आणि आर्म वन मधील सर्वात अप्पर पॉइंट आहे. सो द अप्पर पॉइंट इन आर्म वन, ओके, अलॉन्ग द ओपन ॲटमॉस्फिअर, अलॉन्ग द ओपन ॲटमॉस्फिअर, सो द पॉइंट आर विच एक्सपिरियन्स ॲज द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. पॉइंट आर जो काही आहे तर तो एक्सपिरियन्स काय करणार, ॲटमॉस्फिरिक प्रेशर, ॲड ॲटमॉस्फिरिक प्रेशर रिटर्न ॲज अ पी टू द बेस ओ. ओके, देन या ठिकाणी पॉईंट आहे यस आणि या ठिकाणी पॉईंट आहे यस टी, दिसतंय यस आणि टी. नाऊ द पॉइंट यस इन आर्म वन ॲड पॉइंट टी अलॉन्ग आर्म टू, बोथ द पॉइंट लाईज इन द सेम लेवल. दोन्ही पॉईंट कसे आहेत, सेम लेवलला लाईज झालेले आहेत. ओके, दस वी कन्सिडर ॲज अ पॉइंट टी अलॉन्ग इनसाइड द आर्म टू, अलॉन्ग इनसाइड द आर्म टू ऑफ अवर यू शेप ग्लास, विच अल्सो शोज द इक्वल ॲटमॉस्फिरिक प्रेशर. हा सुद्धा काय करणार, आपल्याला ॲटमॉस्फिरिक प्रेशर शो करणार. मग पॉईंट टी जो काही आहे तर तो सुद्धा ॲटमॉस्फिरिक प्रेशर शो करतोय. ओके, मग पॉईंट टी जर का ॲटमॉस्फिरिक प्रेशर शो करतोय तर नक्कीच पॉईंट टीएसने सुद्धा काय शो करायला पाहिजे, ॲटमॉस्फिरिक प्रेशर. कारण का दोनही कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच पॉईंट टीवर जर जेवढं प्रेशर असेल तेवढंच पॉईंट एसवर सुद्धा असणार. ओके, सो लक्षात घ्या, पॉईंट एसवरचं आता आपल्याला प्रेशर काढायचं आहे. दज द प्रेशर एक्झर्टेड ऑन द पॉइंट पी इज गिवन बाय तर आपल्याला सांगावं लागेल, सॉरी पॉईंट यस ना, या ठिकाणी कोणता पॉईंट आहे आपला यस. ओके, प्रेशर ॲट पॉईंट यस इक्वल टू, चला याच्या अबो पॉईंट आहे का, नक्कीच पॉईंट आहे. कोणता, पॉईंट आर. मग पॉईंट आरवरचं सुद्धा प्रेशर घ्यावं लागेल, म्हणजेच प्रेशर ॲट पॉईंट आर प्लस. ओके, या ठिकाणी काही ना काही दोन जे काही तुमचे पॉईंट दिसतात त्याच्या बिटवीनला लिक्विड कॉलमची काय आहे, हाईट आहे. त्याचबरोबर लिक्विड कॉलमची हाईटसुद्धा आहे. या ठिकाणी जेवढे काही प्रेझेंट आहेत लिक्विड कॉलम्स, तर त्या लिक्विडचं डेन्सिटीसुद्धा त्या ठिकाणी आहे. ओके, हाईट आहे, डेन्सिटी आहे आणि त्याचबरोबर ग्रॅव्हिटीसुद्धा त्या ठिकाणी राहणार. म्हणजे आपण एच रो जी म्हटलं तरी काही अडचण राहणार नाही, हाईट, डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी. ओके, प्रेशर ॲट पॉईंट आर किती होतं, नक्कीच या ठिकाणी प्रेशर किती असणार, तर ते असतं तुमचं ॲटमॉस्फिरिक प्रेशर. किती असतं, ॲटमॉस्फिरिक प्रेशर. मग मी या पी टू द बेस आरच्या ऐवजी पी नॉट लिहिलं तरी काय अडचण आहे का, इक्वेशन वन मला या ठिकाणी मिळत आहे. ओके, बट फ्रॉम डायग्राम वी सी दॅट द पॉइंट यस अलॉन्ग आर्म वन अँड पॉइंट टी अलॉन्ग आर्म टू विच लाईज इन द सेम प्लेन, विच लाईज इन द सेम लेवल. दच the quantity of pressure at point S, which is also equal to the quantity of pressure at point T. म्हणजेच आपण याच्यावरून असं लिहू शकतो, प्रेशर ॲट पॉईंट यस इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट टी, याला सपोज आपण इक्वेशन नंबर टू देऊन देऊयात. ओके, आता लक्षात घ्या, ही जी काही तुमची पूर्णतः कन्सेप्ट आहे, कुणाशी रिलेटेड आहे, ही पास्कल लॉवर डिपेंड्स आहे. मग पास्कल लॉवर जर का डिपेंड्स आहे तर पास्कल लॉने काय सांगितलं होतं, बाय निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, आपल्याला ग्रॅव्हिटीचा इफेक्ट काय करायचा, निग्लेक्ट करायचा. आणि ग्रॅव्हिटीचा इफेक्ट जेव्हा आपण निग्लेक्ट करू तेव्हा आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर होते, ती म्हणजेच अशी की कोणताही पॉईंट असू द्या, ॲट एनी पॉईंट अलॉंग दॅट फ्लूड, ओके, अलॉंग दॅट लिक्विड, एनी पॉईंट विच पजेस इक्वल प्रेशर. मग त्या ठिकाणी पॉईंट टी असेल तर त्या ठिकाणी इक्वल प्रेशर, पॉईंट एस असेल त्या ठिकाणी सुद्धा कसं असेल, इक्वल प्रेशर. मग या ठिकाणी पॉईंट टीवर जेवढं काही प्रेशर असेल तर तेवढंच प्रेशर या कंटेनरच्या अकॉर्डिंगला प्रेझेंट असलेल्या एअरचं असणार, गॅसचं असणार. ओके, म्हणजेच काय, मग आपण असं सांगू शकतो, द प्रेशर कॅपिटल पी इन द कंटेनर विच इज गिवन अप बाय. तर प्रेशर कसं असणार, तर हे जे काही प्रेशर आहे तर जेवढं काही इथे प्रेशर आहे तेवढंच काय असणार आपल्याला या ठिकाणी, म्हणजे पी इक्वल टू पी टू द बेस टी सुद्धा आपण म्हणू शकतो, याला आपण इक्वेशन नंबर थ्री म्हणणार. ओके, आता किती इक्वेशन आले आपले, तीन. आता प्रेशर ॲट पॉईंट टी, जेवढं प्रेशर ॲट पॉईंट एस होतं तेवढंच प्रेशर ॲट पॉईंट टी आहे. म्हणजेच प्रेशर ॲट पॉईंट टीला मी या ठिकाणी इक्वेशन तसंच ठेवतो, समोर या ठिकाणी तुमच्याकडे लिहितो, प्रेशर इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट टीला आपण प्रेशर ॲट पॉईंट एस सुद्धा म्हणू शकतो. ओके, त्याचबरोबर
प्रेशर ऐट पॉइंट एस ची वैल्यू काय आलेली आहे, तर पी इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी एवढं इक्वेशन आलेलं आहे। या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणूयात। जर हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर मी लेफ्ट साइडला घेऊन येतोय तर पी मायनस पी नॉट इक्वल टू एच रो जी एवढी मला व्हॅल्यू मिळते। म्हणजेच काय लक्षात घ्या, हे केव्हा यूज करत असतो आपण, गेज प्रेशर, वेन एवर वी टेक द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर वी गेट एक्सेस प्रेशर, ॲट दॅट एक्सेस प्रेशर वी कॉल्ड ॲज गेज प्रेशर। सो सिम्पली आपण असंही सांगू शकतो, ओपन ट्यूब मॅनोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर मेजर द गेज प्रेशर, मेजर द गेज प्रेशर बिटवीन ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड ॲब्सोल्यूट प्रेशर। म्हणजेच काय, बिटवीन कोणाच्या बिटवीनला, प्रेशर ॲट प्रेशर ऑफ अ गॅस इन द कंटेनर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर। जेव्हा केव्हा तुम्ही गॅसमध्ये प्रेझेंट असलेलं जे काही तुमचं कंटेनर आहे, कंटेनरमध्ये प्रेझेंट असलेल्या गॅसचं जे काही प्रेशर असणार, ओके, ते गॅसचं प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे दोन टर्म जेव्हा घेणार, तर या दोन टर्मच्या बिटवीनला क्रिएट होणारा जो काही एक्सेस प्रेशर आहे, म्हणजेच काय, या ठिकाणी गॅसवर किती प्रेशर असेल, तर जेवढं काही आहे तर इथे मिळालं होतं, ओके। पास्कल लॉने सांगितलं की या पॉईंटवर असू द्या, कोणत्याही पॉईंटवर असू द्या, गॅसचा का पॉईंट घ्या, मग त्यावर मिळणारा प्रेशर तुम्हाला प्रेशर ॲट पॉईंट टीच असेल। मग या ठिकाणी मिळणारा प्रेशर कोणतं होतं, प्रेशर ॲट पॉईंट टी, आणि प्रेशर ॲट पॉईंट टीवर किती प्रेशर होतं, तर प्रेशर ॲट पॉईंट एस होतं, आणि एसवर मिळणारा प्रेशर होतं पी इक्वल टू सॉरी पी नॉट प्लस एच रो जी एवढं प्रेशर होतं। मग ती व्हॅल्यूसुद्धा आपण इथे लिहिलेली आहे, आणि हा पी नॉट जेव्हा लेफ्ट साईडला आणूयात तर तेव्हा आपल्याला गेज प्रेशर मिळतं। म्हणजेच गेज प्रेशर मेजर्ड करण्यासाठी सुद्धा तुमचा ओपन ट्यूब मॅनोमीटर यूज करावा लागतो, किंवा ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही गेज प्रेशर फाइंड आउट करू शकता। आता हे जे काही गेज प्रेशर आहे हे कोणाच्या बिटवीनचं आहे, तर गेज प्रेशर कोणाच्या बिटवीनचं आहे, तर या ठिकाणी कंटेनरमध्ये प्रेझेंट असलेल्या गॅसचं प्रेशर, ओके, आणि त्याचबरोबर ॲटमॉस्फेरिक प्रेशर। मग कंटेनरमध्ये किती गॅस प्रेशर आहे आणि त्यामधून ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर का आपण रिड्यूस करू, तर आपल्याला एक स्पेसिफिक व्हॅल्यू मिळते, ते झालं तुमचं एक्सेस प्रेशर, आणि त्या एक्सेस प्रेशरला तुम्ही गेज प्रेशर म्हणता, आणि तोच तुमचा प्रेशर डिफरन्स असतो। क्लिअर का, तोच काय असतो, प्रेशर डिफरन्स, ओके। सो ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या माध्यमातून आपण प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करू शकतो। त्यानंतर मर्क्युरी बॅरोमीटरच्या माध्यमातून आपण एखाद्या सरफेसवर प्रेझेंट असलेल्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यूसुद्धा फाइंड आउट करू शकतो, आणि हायड्रॉलिक ब्रेक कसा यूज होतो या ठिकाणी आपण बघितलेला आहे। सो तुम्हाला आजचा जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।